हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. काल झालं बाळाचं वाढदिवस आणि बारसा. आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. खूप मजा आली सर्व फॅमिलीसोबत. बाळाचं बारसा झालं आणि पहिला वाढदिवस सेलिब्रेट केलं. एक वर्ष कसं निघून गेला काही कळलंच नाही आम्हाला. इकडे आलो तेव्हा बाळाला 10 महिने पूर्ण झाले होते आणि 2 महिने कसे गेले काही कळलंच नाही. वाटलंच नाही की आम्ही बाळाचा बर्थडे इथे आल्यानंतर सेलिब्रेट करू. तुम्ही खूप उत्साहात आमच्या बाळाच्या वाढदिवसाला आलेत आणि माझ्या बाळाला खूप भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. त्याबद्दल सगळ्यांना, जेवढे पाहुणे आले होते बाळाच्या वाढदिवसाला आणि बारसाला, त्या सगळ्यांनाच खूप 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 धन्यवाद. खरंच तुम्ही आल्यामुळे आमच्या बाळाचा वाढदिवस एवढा छान मस्त उत्साहात आपण सेलिब्रेट केला. त्याचबरोबर फ्रेंड्स, काल तर बाळाचा वाढदिवस आणि बारसा झाला आणि आज परत गोंडवाना अस्मिताचे मेंबर्स येत आहेत. 20-25 मेंबर्स येत आहेत यांना भेटायला आणि यांचा सत्कार करण्याकरिता. यांचे BEDचे फ्रेंड्स पण येत आहेत आणि त्यांचं आम्ही जेवणही ठेवलेलं आहे. माझी ननद आहे, ती 5 किलोची मटण बनवणार आहे चुलीवर, तर त्याची रेसिपी आम्ही नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. 5 किलो चुलीवरची मटण. आय होप तुम्हाला माझ्या ननदची रेसिपी आवडणार, नक्की ट्राय कराल. हां, सो फ्रेंड्स, आज ना मी तुम्हाला बाळाच्या बारशाच्या दिवशी मला मिळालेले गिफ्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भरपूर साड्या मिळालेल्या आहेत आणि बाळाकरिता ड्रेस मिळालेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवते. सर्वात आधी मी दाखवणार आहे हा सुंदरसा ड्रेस, मला नंदीने दिलेला आहे. खूप छान इथे वर्क केलेलं आहे आणि याचा कलर आहे डार्क नेव्ही ब्ल्यू, असं पॅटर्न आहे याचं. एखाद दिवस मी जेव्हा घालेन ना, तर मी दाखवणार आहे तुम्हाला. हा खूप सुंदर आहे, मला आवडला आणि सॉफ्ट आहे. आणि नेक्स्ट मी दाखवते हा बाळासाठी, बाळाच्या अक्काने घेतलेला ड्रेस. हा पॅन्ट आहे आणि हा त्याचा वरचा टॉप, याचाही छान नेव्ही ब्ल्यू कलर आहे. आणि आतला जो टी शर्ट आहे तो व्हाईट आहे. थँक्यू अक्का हे दोन्ही ड्रेसकरिता. आणि हा एक सुंदरसा बाळाकरिता ड्रेस आहे, त्याचं पॅन्ट आहे. मला वाटते हा ड्रेस दिलीप भाऊने दिलेला आहे. दिलीप भाऊ, थँक्यू या ड्रेसकरिता. वाव, मस्त आहे साडी. पोपटी कलरची साडी आहे ही, टर्कोइज पोपटी आणि कॉटनची साडी आहे ही. या साडीकरिता भैया भाऊ आणि विजूताई, तुम्हा दोघांनाही खूप 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 धन्यवाद. मस्त आहे साडी, कॉटनची आहे आणि असा पॅटर्न आहे याला, अबोली कलर आणि गोल्डन कलर आहे. आणि या साडीकरिता मार्गे या फॅमिलीला थँक्यू सो मच, खूप आवडली मला ही साडी. साडी आहे माझी आपसूनं दिलेली, खूप मस्त सुंदर साडी आहे. याचे काटे हिरवे आहेत आणि राणी कलर आहे. ही बाळाच्या अक्काने दिलेली आहे. सो या साडीकरिता थँक्यू गंगाताई. साडी आहे येलो कलरची साडी, तर ही साडी मला दिलेली आहे गोंडवाना अस्मिता ग्रुपतर्फे. ही साडी मला दिलेली आहे, येलो कलरची आहे आणि रेड बॉर्डर आहे याला. गोंडवाना अस्मिता ग्रुपच्या सर्व मंडळींना खूप 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 धन्यवाद, तुम्ही मला ही साडी दिल्याबद्दल. डे झालेली आहे आणि कालची फुलांची रांगोळी तर मी दाखवलीच आणि आज आम्ही झेंडूच्या फुलांची वेल काढत आहोत आणि मला हेल्प करत आहे आर्या. हॅलो, छान करत आहे तू. फुलांची रंगोली आहे ही, सुंदर दिसत. चुलीवरची मटण बनवत आहे, काय टाकली? काय, सर्वात आधी आपण तेजपत्ता आणि त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि काय, अद्रक लसूण आणि कांद्याचं पेस्ट. कांद्याचं पेस्ट. चुलीवर 5 किलो मटणाची रेसिपी आहे. चुलीवरची मटण खास रेसिपीची अक्का बनवत आहे पाहुण्यांसाठी. आता हे होऊ द्या लागेल. 5 किलो मटण आहे. कोण धुतले ग? धुणारे. धुणारे चिंकीचे मामाजी वॉश करून दिले. आणि टाकणार पण आहे. आता काय टाकत आहे? धनिया पावडर, अथर्व मसाला. तुलाही होते
टोमॅटो स्टार्ट करत आहे. मटन मिक्स करत आहे. आपण नंतर त्याची भाजी कशी वाटली ताई बनवलेली? एकदम सुंदर आहे. आरू किती छान हेल्प करत आहे ग. तू पाहुण्यांना चहा देत आहे. बिल्कुल आना चाहिए, बिल्कुल आना चाहिए. और मुझे जहाँ तक लगता है कि आपका जो कार्य है वो इसे और आगे बढ़ाने की जरूरत है. और फोकस्ड होना बहुत जरूरी है. अगर आप लोग बहुत ज़्यादा सोशल एक्टिविटीज में अगर अभी एक्टिव है तो मुझे लगता है कि आप अगर सिर्फ एजुकेशन पे भी अगर ध्यान दें तो काफ़ी बड़ा कार्य हो सकता है. देते हो तो इसमें आप काफ़ी अच्छा कार्य कर सकते हो. और जहाँ तक मुझे लगता है कि गुणवाना अस्मिता ने काफ़ी अच्छे कार्य किए हैं और काफ़ी अच्छा ग्रुप है और ये ग्रुप बढ़ते रहेगा और इसमें सहकार्य करने वाले साथ देने वाले लोग भी जुड़ते रहेंगे. क्या संदेश है सर? सारे लोगों ने ये डोनेशन कंटिन्यू रखना चाहिए. अब तक अगर मुझे लगता है कि 200 है तो 200 लोगों से जो भी पैसा आता है जो भी उससे जो मेंबरशिप फीस या जो कुछ कलेक्ट होता है तो आपकी संस्था अच्छे काम में लगा रही है. इसलिए मुझे नहीं लगता है कि इन लोगों ने रुकना चाहिए. उल्टा जो 200 लोग हैं उन्होंने एक दो मेंबर्स और जोड़ने की कोशिश करनी चाहिए. तो आज 200 है, अगले साल 200-250 होने जरूरी है, 300-500 इस तरीके से अगर ये थोड़ा सा बढ़ते रहेगा तो मुझे लगता है कि बहुत बड़ा कार्य अपने हाथ से हो सकता है. और सिर्फ गोंडवाना अस्मिता के मेंबर्स जो है उन्होंने ही पैसे देने की ज़रूरत नहीं. अगर किसी को वन टाइम डोनेशन भी देना है शायद से वो आपके पैसे जो आने वाले हैं वो अच्छे कार्य में जाने वाले हैं. इसलिए आप लोगों ने गोंडवाना सदस्य अस्मिता के सदस्य छोड़ के भी कई लोगों ने आगे आना चाहिए ऐसे मुझे लगता है. क्योंकि सिर्फ 200 लोगों की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है कि सोसाइटी आगे बढ़े. हर एक की रिस्पॉन्सिबिलिटी है कि अपना अपना कंट्रीब्यूशन दे. धन्यवाद सर. मैं गोंडवाना अस्मिता बहुत ही स्तर पर आपको जो अपने समय हमारे लिए निकले उसके लिए बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. मैम को भी धन्यवाद करता हूँ और आपका गाइडलाइन हमें मिलता रहे यही मैं अस्मिता की तरफ से. बिल्कुल मेरे ओर से जो भी करने लायक है आपको अगर लगता है कि मैं सही पर्सन हूँ जिससे आप हेल्प ले सकते हैं तो बिल्कुल मैं हर वक्त तैयार हूँ. और खास करके अगर एजुकेशनल कुछ एक्टिविटीज़ है या गाइडेंस है तो इसके लिए मैं सदैव अवेलेबल हूँ. आपको बताया, सभी को बताया जो भी मेरे पास आया होगा उसको, तो इसमें बिल्कुल कोई दिक्कत नहीं. और आप हक से बोल सकते हो ये, और मुझे अच्छा लगेगा अगर आप हक से बोल सकते हो, है ना. धन्यवाद सर. आवडले का मुलांना? हॅपी बर्थडे वाले पाहुणे जात आहेत आता. बाय बाय मम्मी, बाय. लंच झालं आता गुलाबजामुन. आणि आर्या दादाकडलं गिफ्ट आवडलं का तुला? अरे वा सुंदर कार्ड आहे रे, लाइटिंग वाली कार्ड. आय होप फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.